नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायनॅमिकर निदेशक श्री साईबाबा आयटीआय शिर्डी. आज आपण आजच्या या लेसनमध्ये पॅरलल ब्लॉक संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर पॅरलल ब्लॉक संदर्भात माहिती पाहत असताना प्रथम आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहूया. तर सॉलिड किंवा एकसंध प्रकारच्या पॅरलल ब्लॉकचा उपयोग, अशा प्रकारचे हे पॅरलल ब्लॉक, अशा सॉलिड किंवा एकसंध प्रकारच्या पॅरलल ब्लॉकचा उपयोग मशीनिंग करत असताना व्हॉइसमध्ये अगर मशीनच्या टेबलवर अशा प्रकारचा व्हॉइस आणि या व्हॉइसवर किंवा मशीनच्या टेबलवर या ठिकाणी या वर्कपीस आहे या ठिकाणी हे पॅरलल या जॉबच्या खाली ठेवलेले पाहायला मिळतात. तेव्हा सॉलिड किंवा एकसंध प्रकारच्या पॅरलल ब्लॉकचा उपयोग मशीनिंग करत असताना व्हॉइसमध्ये अगर मशीनच्या टेबलवर जॉब समांतर जुळवणी किंवा शेटिंग करण्यासाठी केला जातो. मशीनिंग करताना व्हॉइस किंवा मशीन टेबलमध्ये पकडलेल्या मशीनच्या टेबलवर पकडलेल्या जॉबचा पृष्ठभाग वर उचलण्यासाठी सुद्धा पॅरलल ब्लॉकचा वापर करतात. त्यामुळे मशीनिंगच्या क्रियेचे अधिक चांगल्या रीतीने आपल्याला निरीक्षण करता येते. पॅरलल ह्या जोडीमध्ये बनवितात, अशा ह्या पॅरलल्स ह्या जोडीमध्ये पेअरमध्ये बनवितात आणि जॉबच्या शेटिंगची अचूकता राखण्यासाठी एकमेकाशी जुळणाऱ्या जोडीमध्ये त्याचा वापर केला जातो. पॅरललचा तपशील सांगण्याच्या पद्धती, पॅरललचा तपशील सांगताना त्याचा प्रकार, श्रेणी, मापे आणि भारतीय मानकांचा क्रमांक या बाबी सांगितल्या जातात. तर अशा प्रकारे ही माहिती या पॅरलल ब्लॉक संदर्भात आपण प्रस्तावनेमध्ये आपण पाहिली. त्यानंतर या पॅरलल ब्लॉकचे प्रकार, त्याच्या वापरावरून उपयोगावरून या पॅरलल ब्लॉकचे सॉलिड पॅरलल ब्लॉक्स किंवा सॉलिड पॅरलल्स आणि ॲडजस्टेबल पॅरलल्स असे प्रकार, हे दोन प्रकार या पॅरललचे पडतात. त्यानंतर आपण या दोघां पॅरलल प्रकारासंदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहणार आहोत सॉलिड पॅरलल्स. या ठिकाणी आकृतीमध्ये हे सॉलिड पॅरलल्स या ठिकाणी एकाच मापाचे एकाच साईजचे आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. तर सॉलिड पॅरलल्स किंवा सॉलिड पॅरलल ब्लॉक्स, तर हा एक पॅरलल प्रकार असून जास्त करून मशीन शॉपच्या कामामध्ये हा सॉलिड पॅरलल ब्लॉक वापरला जातो. ते स्टीलपासून बनवले जात असून त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आयताकृती दिसतो. ते विविध क्रॉस सेक्शन मापाचे व लांबीचे मिळतात. त्यांना ग्राइंडिंग व हार्डनिंग केलेले असते, असे पॅरलल ब्लॉक हार्डनिंग आणि ग्राइंडिंग केलेले असतात. काही वेळेस त्यांना लॅपिंग फिनिश देखील केले जाते. तर हे पॅरलल ब्लॉक्स हे क्लोज लिमिटमध्ये मशीनिंग करून तंतोतंत मापात मशीनिंग करून सपाट व राईट अँगल आणि संपूर्ण लांबीमध्ये समांतर केलेले असतात. ते सारख्याच मापाची व जोडीमध्ये पेअरमध्ये मिळतात किंवा उपलब्ध असतात. अशा प्रकारे ही माहिती आपण या पॅरलल ब्लॉक संदर्भात पाहिली. त्यानंतर हे जे पॅरलल ब्लॉक्स असतात त्याचे ग्रेड्स, तर पॅरलल हे दोन ग्रेड्समध्ये बनवले जातात. पॅरलल ब्लॉक दोन ग्रेडमध्ये बनवले जातात. त्यामध्ये ग्रेड ए आणि ग्रेड बी, पॅरलल ब्लॉक ग्रेड ए आणि ग्रेड बी मध्ये बनवले जातात. तर ग्रेड ए म्हणजे फाईल, तर टूलरूम कामामध्ये वापरले जाणारे ग्रेड ई, ग्रेड ए ही पॅरलल होय आणि ग्रेड बी पॅरलल जनरल मशीन शॉपमध्ये जनरल पर्पज कामाकरता वापरले जाते. तर अशा प्रकारे ही आपण माहिती सॉलिड पॅरलल संदर्भात आणि त्याच्या ग्रेड संदर्भात पाहिली. त्यानंतर ॲडजस्टेबल
पॅरल संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण ती पाहून घेऊया. तर ही ऍडजस्टेबल पॅरलल एकमेकात सरकते दोन टेपर असलेले ब्लॉक या ठिकाणी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ऍडजस्टेबल पॅरलल ब्लॉक आहे. या ठिकाणी या पॅरलल ब्लॉकचे दोन्ही भाग एक भाग असा टेपर केलेला असतो. तर एकमेकात सरकते दोन टेपर असलेले ब्लॉक्स त्याच्यामध्ये टंग आणि ग्रूने एकाला स्टेप सारखा आणि एकाला टेपर असा ग्रू जे टेप असते त्याला टंग आणि स्लॉट असतो त्याला ग्रू अशा पद्धतीने जोडलेले असतात. या पॅरेललची ऍडजस्टमेंट करून वेगवेगळ्या उंचीचं आपल्याला ऍडजस्टेबल पॅरेललच्या साह्याने सेटिंग करता येते. अशा प्रकारे हे ऍडजस्टेबल पॅरेलल ब्लॉक आपण पाहिले. त्यानंतर या दोन्ही ऍडजस्टेबल आणि सॉलिड पॅरेलल ब्लॉक संदर्भात आपण त्याचा उपयोग यूज पाहणार आहोत. तर सॉलिड आणि ऍडजस्टेबल पॅरेलल ब्लॉकचा उपयोग हा मशीनिंग करताना वर्कपीसला समांतर सेटिंग करण्यासाठी होतो. या ठिकाणी व्हॉइसमध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं की व्हॉइसमध्ये पॅरेलल खाली ठेवून त्यावर ज्या जॉबवर मशीनिंग करायचं तो आपल्याला सेटिंग करून त्यावर वेगवेगळे ऑपरेशन करताना या पॅरेलल ब्लॉकचा उपयोग होतो. त्यामुळे वर्कपीसची उंची व्हॉइसमध्ये बांधताना आपण जॉच्या उंचीपेक्षा आपल्याला वाढवून काम करता येते. त्यामुळे मशीनिंग प्रोसेसचे चांगल्या प्रकारे निरीक्षण देखील करता येते. अशा प्रकारे ही माहिती आपण या पॅरल ब्लॉकच्या उपयोगात संदर्भात पाहिली. त्याच्यानंतर आपण साईज ऑफ पॅरलल्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे साईज ऑफ सॉलिड पॅरलल्स. दोन प्रकार आपण पाहिले सॉलिड आणि ऍडजस्टेबल. त्यामध्ये सॉलिड पॅरलल संदर्भातली साईज यामध्ये अशा प्रकारचा पॅरलल ब्लॉक त्याच्यामध्ये हा भाग रुंदी टी उंची आणि एल लांबी या ठिकाणी दिले. भाग टी म्हणजे उंची म्हणजे उंची जाडी आणि लांबी विड्थ. तर त्यामध्ये ग्रेड ए आणि बी 5 बाय 10 बाय 100 दुसरा ए आणि बी 10 बाय 20 बाय 150 पुढचा प्रकार 15 बाय 25 बाय 150 20 बाय 35 बाय 200 25 बाय 45 बाय 250 30 बाय 60 बाय 250 35 बाय 70 बाय 300 हे ए बी प्रकारातले पॅरल ब्लॉक आणि 2 बी प्रकारातले पॅरल ब्लॉक. त्याची साईज 40 80 350 दुसरा बी 50 100 100. आता ही 50 काय टी म्हणजे उंची आहे ही रुंदी आहे आणि ही लांबी आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे साईज आपण सॉलिड पॅरल ब्लॉक संदर्भातली पाहिली. त्याच्यानंतर रेंज अँड साईज ऑफ ऍडजस्टेबल पॅरलल्स. जे ऍडजस्टेबल पॅरलल आहे उंचीने असे वरच्या बाजूला केले तर उंची वाढते, वरचा भाग खाली आणला तर उंची कमी होते. त्याच्यामध्ये ही लांबी दाखवलेली आहे, ही रुंदी दाखवलेली आहे, ही उंची दाखवलेली आहे. म्हणून या ठिकाणी हाईट रेंज ही जी हाईट रेंज आहे ती 10 ते 13 mm त्यासाठी 40 mm लांबीचा ही लांबी असते. 13 ते 16 हाईटसाठी 50 mm लांबी असते पॅरेललची. 16 ते 20 करता 60 mm लांबी असते. 20 ते 25 mm हाईट करता 65 mm लांबी. 25 ते 30 करता 70 mm लांबी. 30 ते 40 करता 85 mm लांबी. आणि 40 ते 50 साठी 100 mm लांबी. अशा प्रकारचे ऍडजस्टेबल पॅरलल ब्लॉक आणि त्याच्या हाईट आणि लेंथ संदर्भातली माहिती चार्टच्या अनुषंगाने आपण पाहिली. त्यानंतर डेसिग्नेशन ऑफ पॅरलल्स. तर डेसिग्नेशन ऑफ पॅरलल म्हणजे पॅरललचे निर्देशन. हे पॅरललचे निर्देशन हे टाईप त्याचा प्रकार ग्रेड सॉलिड पॅरलल पुरते मर्यादित साईज आणि स्टँडर्ड नंबर मध्ये केले जाते. त्याच्यामध्ये उदाहरण या ठिकाणी सॉलिड पॅरलल
त्याच्यामध्ये ए 5/10/100 IS 4241 इंडियन स्टँडर्डनुसार अशा साईजमध्ये हे सॉलिड पॅरेलल ब्लॉक उपलब्ध असतात. त्याच्यानंतर ॲडजस्टेबल पॅरेलल ब्लॉक 10/13/40 IS म्हणजे इंडियन स्टँडर्ड 4241 अशा ह्या प्रकारे हे पॅरेलल ब्लॉक सॉलिड आणि ॲडजस्टेबल हे निर्देशित केले जातात. त्यानंतर आपण आजच्या या लेसनमध्ये विद्यार्थी मित्र माहिती पाहत असताना या पॅरेलल ब्लॉक संदर्भात माहिती पाहत असताना मशीनवर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑपरेशन करत असताना पर्पिस्टर सेटिंग असेल किंवा डायरेक्ट मशीनच्या टेबलवर जॉब पकडून ऑपरेशन करताना मशीन टेबलवर जॉबच्या खाली या पॅरेलल ब्लॉकचा उपयोग करतात. असे हे पॅरेलल ब्लॉक्स हे सॉलिड पॅरेलल ब्लॉक आणि ॲडजस्टेबल पॅरेलल ब्लॉक अशा या प्रकारामध्ये उपलब्ध असतात. प्रामुख्याने हे जोडीमध्ये उपलब्ध असतात. त्यामध्ये आपण प्रकारासंदर्भात माहिती करत असताना सॉलिड पॅरेलल ॲडजस्टेबल पॅरेलल त्याचे उपयोग त्याच्यानंतर साईज ऑफ सॉलिड पॅरेलल साईज ऑफ ॲडजस्टेबल पॅरेलल इत्यादी संदर्भात आजच्या या लेसनमध्ये माहिती पाहिली. तर अशा लेसन संदर्भातला व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.